आणि डिझेल दरवाढीचा फटका हा केवळ डिझेलवरच नाही बसतो, डिझेल दरवाढीचा फटका संपूर्ण विषय आणि शिक्षक अशा प्रकारचा आहे की नरेंद्र मोदी सरकार जनतेचा कुठे हित लक्षात न घेता पेट्रोल डिझेल गॅस अशी इंधन राज्यामध्ये होऊन राहिलं, त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीने हा निर्णय घेऊन पूर्ण राज्यामध्ये दिनांक 15 जून 2021 रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या अंतर्गत उद्या पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम विदर्भात धक्का मारो आंदोलन होणार आहे। या आंदोलनाचा जो उद्देश आहे तो हा आहे की पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर तसेच खाद्यतेलाच्या किमती ज्या अवास्तव वाढलेल्या आहेत किंवा वाढवल्या गेल्या आहेत त्या विरोधात आणि तसेच शेतकरी यांना लागणारे जे खते आहेत बी बियाणे आहेत याच्या विरोधात हे आंदोलन आम्ही करत आहोत। शेती तयार करण्यासाठी ट्रॅक्टर असेल किंवा डिझेल संयंत्र असतील तर याचा परिणाम शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्यावर जर परिणाम झाला तर शेतमजुरावरही तो परिणाम होतो, वाईट परिणाम होतो। म्हणून लोकहिताच्या दृष्टीने हे आंदोलन आम्ही दिनांक 15 रोजी उद्या मंगळवारला करणार आहोत। तर या आंदोलनासाठी आम्ही सोशल डिस्टन्सिंग तसेच या आंदोलनाचे जे आम्हाला दिशानिर्देश दिलेले आहेत प्रशासनाने ते सगळे पाळून आम्ही हे आंदोलन करणार आहोत।